अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली आहे. मलिकांनी राजीनामा द्यायलाच हवा या मागणीवर भाजप ठाम आहे. मलिक अजूनही मंत्रिपदावर कसे राहू शकतात असा सवाल भाजपनं केला आहे. विजयाच्या शिल्पकाराला पोलिसांनी नोटीस येऊ नये असा काही नियम आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. केंद्राच्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याची टीका त्यांनी केली. जनतेत ईव्हीएम बाबत संशयाचं वातावरण आहे, त्यामुळे एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशा सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केल्या आहेत. आणि या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटील यांनी विजेच्या प्रश्नावर विशेष चर्चेची मागणी केली आहे. वाढत्या उन्हाळ्यात वीज प्रश्न गंभीर होतोय, पण विजेबाबत सरकारकडून थातुरमातुर उत्तरं दिली जात आहेत असं पाटील यांनी म्हटलंय. मनसेची आज महत्वाची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. शिवजयंती आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबादचे घाटी वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व शिक्षक संपावर गेलेत, त्यामुळे रुग्णसेवेसोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणही त्यांनी बंद केलंय. सातवा वेतन आयोग मिळावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ नेमावं अशा मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलाय. नाशिकच्या सिडको परिसरातील नंदिनी नदीला जोडणाऱ्या कामतवाडे ते शिवशक्ती इथल्या नाल्यात मुदत संपलेली औषधं आढळून आली आहे. नंदिनी वाचवा, पर्यावरण वाचवा असा संदेश दिला जातो, मात्र प्रत्यक्षात नदीपात्राच्या आजूबाजूला अशा प्रकारची सलाईन वापरलेली इंजेक्शन, मुदत संपलेली औषधं, इंजेक्शनच्या गोळ्या फेकल्या जात असल्यानं नागरिकांमध्ये असंतोष आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 3 तास झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वे गेट उड्डाणपुलापासून दोन्ही बाजूनं 2 किलोमीटर अंतरापर्यंत या रांगा होत्या. त्यातच माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची चाकं तुटल्यानं पुन्हा वाहतूक कोंडीत भर पडली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास मोठी कसरत करावी लागते. मुदत संपल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेलाय, त्यामुळे इमारतीतलं महापौरांचं दालन, विरोधी पक्षनेते दालन आणि विषय समित्यांची दालनं बंद करण्यात आली आहेत. शिवाय नागरिकांनी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पालिकेत येऊ नये असे प्रशासनानं स्पष्ट केलंय. पुण्यातील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर प्रवाशाला TC कडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशाकडून 3000 दंड मागताना हा सगळा प्रकार उघडकीस आला. या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. अशा प्रकारे जर दंड वसूल केला जात असेल तर याला काय म्हणायचं असा प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत. पनवेल रेल्वे प्रबंधकाच्या ऑफिसमध्ये काल प्रवाशांनी गोंधळ घातला. पुणे करमाळा एक्सप्रेसला पनवेल स्थानकात यायला उशीर झाल्यामुळे शेवटची CSMT लोकल निघून गेली, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. पहाटेपर्यंत ट्रेन नसल्यानं विशेष लोकल सोडण्याची त्यांची मागणी होती, पण रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी तसं करण्यास नकार दिल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पालघरच्या बोईसर नवापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत स्कूल बस जळून खाक झाली आहे. सुदैवानं बसमध्ये शाळकरी मुलं नव्हती. ही आग कशी लागली याचं कारण समजू शकलं नाहीये, मात्र नागरी वस्तीत बसला अचानक आग लागल्यानं काही काळ भीती होती.